नमस्कार मित्रांनो, एस एस क्लास टेकमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे सचिन आणि तुम्ही पाहता एस एस विजन स्टडी. हे सुद्धा कॉम्प्युटर एक्झामसाठी आणि एस एस क्लास टेक हे एज्युकेशन व्हिडिओसाठी आहे. दोन्ही चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तसं तुम्ही माझ्या व्हॉट्सअप चॅनलसुद्धा जॉईन करू शकता. त्यासाठी या व्हिडिओची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्यात सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. याच्यामध्ये एकूण महत्त्वाचे काही 10 ते 15 आपण प्रश्न बघणार आहोत. ते भारताचं भूगोल याच्यावर आधारित आहेत. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 13 प्रश्न बघितलेत. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 13 ते 14 प्रश्न बघूया. तर आता सुरुवात करूया. 14वा प्रश्न आहे, भारतातील या राज्याची सीमा जास्तीत जास्त म्हणजे 7 राज्यांना भेटलेली आहे, ती म्हणजे आसाम. ध्यानात ठेवा, सर्वात जास्त राज्याची राज्य आहे त्याची सीमा जास्तीत जास्त राज्यांना भेटली आहे ती म्हणजे आसाम. 15वा प्रश्न आहे, रिकामी जागा प्रमुख पश्चिम वाहिनी नद्या अरबी समुद्रात मिळतात, तर नर्मदा व तापी या दोन्ही नद्या आहेत त्या काय करतात, तर अरबी समुद्रामध्ये जाऊन मिळतात. 16वा जो प्रश्न आहे तो आहे, आंध्र प्रदेशात नंदीकोना येथे कृष्णा नदीवर हे धरण बांधण्यात आलेले आहे. आंध्र प्रदेशामध्ये नंदीकोना येथे कृष्णा नदीवर रिकामी जागा म्हणजे नागार्जुन हे धरण बांधण्यात आलेले आहे. आंध्र प्रदेशमध्ये कृष्णा नदीवर नागार्जुन धरण बांधण्यात आलेले आहे. हे प्रश्न ध्यान ठेवा, कारण ही नदी आधी महाराष्ट्रातून उगम पावते आणि आंध्र प्रदेशमध्ये जाऊन त्याच्यावर धरण असल्यामुळे हे प्रश्न अतिशय महत्त्वाचा बनतो. त्यानंतर आहे, यमुना, घागरा, सरयू, गोमती व गंडक व कोसी या रिकाम्या जागा प्रमुख उपनद्या आहेत. तर कोणत्या नदीच्या आहेत, तर गंगा नदीच्या. यमुना, घागरा, गोमती व गंडक व कोसी या गंगा नदीच्या उपनद्या आहेत. 18वा प्रश्न आहे, ही नदी तिबेटमधून त्यांगसुपो नावाने वाहते व अरुणाचल प्रदेशातील सियांगजवळ भारतात प्रवेश करते, ती ब्रह्मपुत्रा नदी आहे. ब्रह्मपुत्रा ही नदी काय करते, तिबेटमध्ये टँगपो नावाने वाहते व अरुणाचल प्रदेशमध्ये सियांगजवळ भारतात प्रवेश करते, ती आहे ब्रह्मपुत्रा नदी. 19वा प्रश्न आहे, या टेकड्यापासून म्यानमार भारतापासून वेगळा झालेला आहे, तर आता कोणत्या टेकड्यापासून म्यानमार हा देश भारतापासून वेगळा झालेला आहे, तर त्या टेकड्याला म्हणतात पत्काई व मिझो टेकड्या. पत्काई व मिझो टेकड्यापासून भारत व म्यानमार ही दोन अशी वेगवेगळी राष्ट्र तयार झालेली आहेत. पालकची समुद्रधुनी व मन्नारची आखात यामुळे रिकाम्या जागा हा देशात भारतापासून वेगळा झालेला आहे. तर श्रीलंका व भारत यांच्यामध्ये एक बेटसुद्धा आहे, ते भारताच्या मालकीचे पंबन बेट आहे. सोबतच पालकची समुद्रधुनी त्याला आखा आपण म्हणतो, ते काय करतात, तर श्रीलंका व भारत यांच्यामध्ये दरम्यान म्हणजे त्यांनी भारत श्रीलंका वेगळा केलेला आहे. त्यानंतर आहे 21वा प्रश्न आहे, तो आहे तेथील पक्षी अभयारण्य आशियातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य गणले जाते, तर भरतपूर राजस्थानमधले सर्वात मोठे पक्षी अभयारण्य आहे. कोशी नदीवर बिहार राज्यात उभारलेल्या जलप्रकल्पाचा फायदा बिहार अखेरीज रिकामी जागासुद्धा होतो, तर नेपाळ या देशालासुद्धा होतो. भारतातील सर्वात मोठे गुफा मंदिर कुठे आहे, तर वेरूळ औरंगाबाद येथे आहे गुफा मंदिर आपण ज्याला म्हणतो. भारतीय सर्वाधिक साक्षर संघ राज्य कोणतं, संघ राज्य लक्षद्वीप. तर लक्षद्वीप सर्वात साक्षर संघ राज्य प्रदेश आहे. अरण्यखाली सर्वाधिक प्रदेश असलेले राज्य कोणतं आहे, तर ते आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश हे सर्वात जास्त अरण्याखाली असलेला प्रदेश आहे. भारतीय द्विकल्पापासून सुमारे 700 किमी अंतरावर बंगालच्या उपसागरात असलेल्या रिकाम्या जागा या बेटासमूहावरील इंदिरा पॉईंट हे खरे म्हटले तर भारतीय संघराज्याचे अतिदक्षिणेकडील टोक होय. तर अंदमान निकोबार या बेटावर इंदिरा पॉईंट हे आहे. त्यानंतरचं आहे जे सुंदरबन, जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे डेल्टा म्हणतो, हा बांगलादेश व भारतातील रिकामी जागा या राज्यात पसरलेला आहे. तर पश्चिम बंगालमध्ये तो पसरलेला आहे, त्याला आपण डेल्टा म्हणतो. सुंदरबन डेल्टा हा पश्चिम बंगालमध्ये आहे व बांगलादेशमध्ये सुद्धा हा पसरलेला आहे. मित्रांनो, हे होते अतिशय महत्त्वाचे प्रश्न. हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सोबत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, ते मात्र चेक करायला विसरू नका.